नमस्कार, मी अभिजित पाटील. आज मी पुन्हा एकदा तुम्हाला एक मोठ्या आंब्याच्या बागेत घेऊन आलो आहे. हे क्षेत्र आहे 72 एकरचं क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये 2000 हापूसची झाडं आहेत, 1200च्या वरती साधारणतः काजूची झाडं आहेत. थोडं क्षेत्र ओपन आहे. काही रातांब्या म्हणजे कोकमाची 50-60 झाडं, सागाची झाडं, शिवणीची बाउंड्रीच्या हिशोबाने मोठी मोठी झाडं, काही एरिया बांबू ग्रास बांबूचं प्लांटेशन, काही ओपन स्पेस, शेड, टाकी, गुरांचा गोठा, घर, जे वर्कर शेड बेसिकली, आणि एंटायर कंपाऊंड, रोड मेन रोडपासून अटॅच्ड रस्ता असलेली अशी ही प्रॉपर्टी आहे. आणि ही प्रॉपर्टी मी आज तुम्हाला दाखवत आहे. बेसिकली हापूस आंब्याची बाग आहे ही. ह्याचं मेजर क्षेत्र 2000 कलम आंब्याची झाडं आहेत. आणि ही आंब्याची झाडं अशी आहेत की याच्यामध्ये काही डबा कलम म्हणजे ग्राफ्टिंग प्रॉपर ह्याच्यात केलेलं आणि काही रायवळवर नंतर ग्राफ्टिंग केलेलं जुन्या पद्धतीची कलम, असं ह्या बागेचं स्वरूप आहे. ही बाग येते देवळे गाव, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरीमध्ये. सिंगल ओनर क्लिअर, दोन ओनर आहेत, क्लिअर टायटल विषय आहे. मेवणा आणि जीजू असे 7-12 वरचे नातेवाईक म्हणायला गेलं तर अशी दोन नावं आहेत ती. आणि हे टोटल क्षेत्र आहे. आत्ता आपण उभे आहोत हे आंब्याच्या क्षेत्रामध्ये उभे आहोत. आंब्याचं क्षेत्र हे इकडून चालू होतं, खालून पऱ्या जातो. इथे छोटंसं शेततळ आहे, या बाजूला विहीर आहे. असं हे आहे पूर्ण. पॉज कर. आता एकतर ह्या बागेचं विशेष म्हणजे ही जमीन मोकळी घेतली गेली होती, आणि म्हणजे जंगल टाईपची जमीन, आणि मग त्याच्यावर ही बाग पूर्णपणे डेव्हलप केलेली आहे. ही थोडक्यात म्हणायला गेलं तर हापूसचं प्लांटेशन आहे, पण थोडं डेन्स प्लांटेशन आहे. इस्रायल काइंड ऑफ प्लांटेशन म्हणायला हरकत नाही याचं. हे सगळं रो टू रो, कॉलम टू कॉलम प्लांटेशन आहे. जुन्या पद्धतीच्या ग्राफ्टिंग ह्या बागेमध्ये जरी असलं तरी नवीन पद्धतीचं पण आहे. म्हणजे जुन्या पद्धतीचं ग्राफ्टिंग एक आड एक, आणि त्याच्यानंतर आहे खुटी कलम. म्हणजे हे जे कलम आहे हे जुन्या पद्धतीचं, त्याची ग्राफ्टिंग कुठेतरी नोट असेल त्याच्यावर. आणि हे जे आहे डबा कलम आहे. अशा पद्धतीचं ह्या बागेचं स्वरूप आहे. खूप मोठी बाग आहे. बऱ्याच ठिकाणी आता याच्यामध्ये फ्लॉवरिंग स्टार्ट झालेलं आहे. हां, ही साधारणतः बाग एप्रिलची वगैरे बाग आहे. ही आगप उत्पादनाची फेब्रुवारीची वगैरे बाग नव्हे. मार्चमध्ये वगैरे एंडिंगला ह्याचं उत्पादन स्टार्ट होतं. ह्याच्यामध्ये काही ठिकाणी फ्लॉवरिंग चालू आहे, काही ठिकाणी कणी वगैरे आलेली आहे. अगदीच अर्ली स्टेजला आली होती ती कणी, पावसामुळे डॅमेज पण झाले काही ठिकाणी, तेही आम्ही बघितलं आहे. आता हे शूटिंग नंतर चालू आहे. बाग दिवसभर फिरून झालेली आहे, ऑब्झर्वेशन प्रॉपर करून झालेलं आहे. सगळी स्वच्छ साफसफाई बाग केलेली आहे. हे इंटरनल जे आम्हाला गाड्या फिरवायला आतले रोड हवे असतात ते रोड आहेत. ही यंदा लो टर्नला बाग आहे. लो टर्न इन द सेन्स हापूस आंबा एक आड एक वर्ष उत्पादन देत असतो, मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि बारक्या प्रमाणावर उत्पादन. आता ह्याच्यामध्ये तसा फरक जाणवत नाही उत्पादनाच्या ह्याच्यामध्ये, कारण झाडांची क्षमता मोठी आहे. त्यामुळे 10-15%, 20% एवढाच फरक उत्पादनाच्या ह्याच्यामध्ये फरक जाणवत असतो मोठ्या बागांमध्ये. छोट्या बागांमध्ये तो तफावत मोठ्या प्रमाणात जाणवते. ह्या बागेचं साधारणतः स्वरूप पण असं, डिझाईन एवढी मस्त आहे की ज्यावेळेस आपण एंट्री करून आत येतो
तो समोरचा जरा ओपन स्पेस वगैरे म्हणजे गाई गुरांसाठी जर चरायच्या हिशोबाने वगैरे जे मोकळा स्पेस सोडलेला आहे त्या वगळता समोर आल्यानंतर पहिल्यांदा फ्रंट साईडला काजूची बाग चालू होती. समोर जी दिसते आपल्याला ही काजूची बाग आहे आणि आम्ही आंब्याच्या बागेमध्ये उभे आहोत आणि त्याच्या पलीकडे बांबूची लागवड आहे आणि काही ओपन स्पेस आहे. आता हे इथे जर आपण बघितलं तर ह्या बाउंड्रीजवर आहोत. साधारणतः हे काजूचं क्षेत्र इकडे पलीकडे चालू होतं आहे आणि हे इथून आंब्याचं क्षेत्र चालू होतं आहे. हे असं ह्याचं डिवायडेशन केलेलं आहे. किंवा इथेही बघाल समोर हे इथे काजूची झाडं आहेत त्या डोंगराच्या त्या वहाळाच्या पलीकडे आणि इकडून एका साईडनं हापूस आंब्याची लागवड चालू झाले. आणि मग बाकीची रातांब्याची किंवा सागाची झाडं आहेत काही आवळ्याची झाडं आहेत असं म्हणजे बऱ्याच व्हरायटीज ऑफ प्लांटेशन आहे. पण मग ते कमी अधिक प्रमाणावर म्हणजे आवळ्याची पाचच आहेत. मग त्याच्यामध्ये गावठी आवळ्यांची काही आहेत. मग ह्याची मोठ्या आवळ्यांची पाच झाडं आहेत. गावठी आवळ्यांची एक दोन चार झाडं असतील. दोन तीन बघितली पण आम्ही त्याच्यात. विहीर वगैरे सगळं आहे. एन्टायर पाईपलाईन टोटल बागेमध्ये केलेली आहे. जिथे पाहिजे तिथे ड्रिप इरिगेशनची सुविधा आहे. हे वेल डेव्हलप्ड फार्म आहे. आणि अंडर मेंटेनन्स टोटल बारमाही मेंटेनन्समधलं फार्म आहे. काही मालकांच्या अडचणींमुळे मालक आता ही जमीन विकतायत. हे आपण जे आवाज ऐकताय हे या बागेतले नेपाळी एकमेकाला आवाज देतात त्याचे. हे आम्ही नेपाळी कामगार ज्यावेळेस ठेवत असतो बागांमध्ये देखरेखीसाठी त्यावेळेस आताचा हा जो टाईम आहे ह्याच्यामध्ये माकडं यायचा हे असतो. त्यावेळेला थोडंसं जागृत राहावं लागतं आणि म्हणून काही वेळेस फटाके फोडणं किंवा आवाज देणं त्या उन्हाच्या प्रकाशावर आरशांनी त्यांना ते रिफ्लेक्शन्स वगैरे दाखवणं अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केल्या जातात. आणि हे सगळे नेपाळी करत असतात. ते मस्त मस्त आवाज काढतात. माझ्याकडेही कामगार अनेक आहेत. त्यांचे सिग्नल्स अँड सिस्टीम्स फार वेगळी असते. ऐकायला पण मजा येते. आता आपण जातोय ते मेन गेटकडे जातोय. इथून पुढे गेल्यानंतर वर्कर शेड, गुरांचा गोठा, जुना गोठा असं सगळं आहे. हे आता कणी स्टेजेसमध्ये आणि फ्लॉवरिंग स्टेजेसमध्ये आहे. इकडे थोडा लेट आंबा होतो. एप्रिल मेला ही बाग 4000 पेटी साधारणतः उत्पन्न देणारी बाग आहे. टोटल एरिया 72 एकरचा आहे आणि मेन रोडच्या जवळची बाग आहे. एकदम कनेक्टेड बाग आहे. स्वतःचा सेपरेट रोड आहे रस्त्यापासून काढलेला. मेन रोडपासून हे बघा इथं हे राईट हँड साईडला काजू आणि लेफ्ट हँड साईडला आंबा. अगदी समोरपर्यंत डिस्ट्रीब्युशन आपण बघू शकता. पाड की अजून हलवत की. हे आवळ्यांची झाडं आहेत. मोठ्या ह्याचे झाड किंवा बारक्याचे भरपूर आवळे लागलेत की त्याला. ते बघा क्रेझी बॉल सारखे आवळे. आवळ्याचा आयुर्वेदात किंवा
आहारात सुद्धा फार महत्व आहे. पित्तनाशक या अशा आवळे पाडले गेलेत मस्तपैकी, ते खायचे आपण. अजून तयार नाही झाले, कच्चे आहेत जरा. कसा आहे ना, मस्त आहे ना लाईफ. हे घर आहे इथं, वर्कर शेड, घर, टाकी, गोठा. त्या बागेत जे रोजचं दूध निघतं ते आता सगळं जिथं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे त्याचं काम चालू आहे. हे मामा इथले मॅनेजर आहेत, गोरुले मामा, मेघी गावचे. आणि हे आंबा बागायतदारांचे सहकारी असतात आमचे नेपाळी मित्र. हे तर 5 नेपाळी आहेत, यांना गुरखा म्हणतात. हे बागेच्या संरक्षणाची जबाबदारी बघत असतात सगळी. हा परिसर हिलटॉपला असल्या कारणानं सकाळी जर बघायला गेलं तर धुकं वगैरे एकदम मस्त, एकदम वातावरण असतं. लाईट वगैरेची सगळी व्यवस्था इथं केलेली आहे. हे इथं सध्या असलेलं गोधन आहे. हे बघा सोंड्या, वळू यांचा. गीर गाई जाय तो. हे सगळं ह्या मामाचं डिपार्टमेंट आहे. हे म्हणलं तुमचं डिपार्टमेंट आहे सगळं. या बागेचं टोटल जलव्यवस्थापन या टाकीतनं, पाण्याच्या टाकीतनं, म्हणजे त्या तळ्यातून पाणी वर उचलून आणलंय आणि इथून डिस्ट्रीब्युशन केलंय टोटल. हा एक क्षेत्रातला टॉप व्ह्यू.